भाजप आमदार प्रशांत बंब आणि एका शिक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक आक्रमकही झाले होते. दरम्यान बंब यांनी थेट शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करावेत अशी भूमिका विधानसभेत घेतली होती. आमच्या पिढीला बर्बाद करण्यास कारणीभूत असणारे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करा अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पण यामध्ये एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय आणि त्याची खरंच गरज असते का? आज आपण पाहूयात याच प्रश्नांची उत्तरं. महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधान परिषद देखील आहे, ज्याचे आमदार हे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांमधून, आमदार शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाही प्रक्रियेत स्थान मिळावं असा त्यामागील उद्देश आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक यासाठी मतदान करू शकतात. यातून निवडलेल्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न विधानसभेत मांडावेत अशी अपेक्षा असते. समाजातील विविध गटांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने पदवीधर शिक्षक असे मतदारसंघ निघाले. फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना मतदान करता येत नाही. आता पाहूयात विधान परिषदेची रचना कशी असते. राज्यात विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाचे एकूण 78 सदस्य आहेत. यातील 31 सदस्य म्हणजे विधानसभेतील आमदार निवडून देतात, तर 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. त्याचबरोबर 12 सदस्यांची नेमणूक ही राज्यपालांकडून होते आणि 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून येतात. हे पदवीधर मतदारसंघ आहेत मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती. तर विधान परिषदेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नवीन निवडणूक होते. विधान परिषद असावी की नसावी हा निर्णय राज्यातील विधानसभेने घ्यायचा असतो. अलीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात राजकीय लोकांची वर्णी लावली जाते. फक्त राजकीय चित्रच त्यातून दिसतं, त्यामुळे मूळ संकल्पनेला मात्र धक्का लागत आहे.